हॅलो फ्रेंड्स, हाऊ आर यू ऑल? मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे ई एम पी एस सी मंत्राच्या मिशन एम पी एस सी राज्यसेवा 2020 सिरीजच्या आणखी एका नवीन एपिसोडमध्ये. मित्रांनो, आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत आणि आपला आजचा विषय आहे सामान्य अध्ययन 3 ची तयारी कशी करावी, त्याचं अभ्यासक्रम विश्लेषण आणि अभ्यासक्रमाचा कुठला मुद्दा हा नेमका कुठून वाचावा ह्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आज आपण इथे भेटलेलो आहोत. मित्रांनो, 2013 साली राज्यसेवेने आपल्या पूर्वपरीक्षेचा सिलॅबस बदलला. त्याच्या 1 वर्षाआधी म्हणजे 2012 ला राज्यसेवेने मुख्य परीक्षेचा सिलॅबससुद्धा बदलला. आणि मुख्य परीक्षेचा सिलॅबस बदलताना अभ्यासक्रमाची पातळी ही यू पी एस सीच्या समकक्ष ठेवताना पेपरमध्ये बरेच बदल केले. त्याच्या अगोदर असलेला ऑप्शनल विषय हा काढून टाकला. सामान्य अध्ययन 1, 2, 3, 4 अशी विषयांची विभागणी केली आणि संपूर्ण प्रोसेस जी आहे ती ऑब्जेक्टिव्ह करून टाकली, जी काही अंशी सब्जेक्टिव्ह होती. आणि 2012 नंतर आता विद्यार्थ्यांना एम सी क्यू पातळीवरचे प्रश्न अपेक्षित होते. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना याचा आनंद झाला आणि सगळ्यांनी जोमात तयारी करायला सुरुवात केली. पण 2012 च्या बदललेल्या अभ्यासक्रमानुसार 2013 साली जी पहिली मुख्य परीक्षा झाली त्या मुख्य परीक्षेमध्ये आणि तेव्हापासून ते 2018 साली झालेल्या मुख्य परीक्षेपर्यंत सातत्याने ज्या कोणत्या विषयाने विद्यार्थ्यांची दांडी सगळ्यात जास्त गोल केली असेल तर तो विषय आहे सामान्य अध्ययन 3. सर्वसामान्यांच्या भाषेत याला आपण HRD HR असं म्हणतो, मानव संसाधन विकास आणि मानव हक्क. मित्रांनो, असं ह्या पेपरमध्ये काय आहे किंवा सिलॅबसमध्ये काय आहे की हा विषय इतका कठीण विद्यार्थ्यांना वाटावा? महाराष्ट्रभरातील विद्यार्थ्यांचा जर ग्राफ बघितला तर त्यांचे सगळ्यात जास्त मार्क मेन्सला ह्या पेपरमध्ये गेलेले आहेत. सगळ्यात जास्त चुका त्यांनी ह्या पेपरमध्ये केलेल्या आहेत. आणि हेही तितकंच खरं आहे की ज्या विद्यार्थ्यांनी मेहनत करून प्लॅन करून आणि व्यवस्थित विचार करून ह्या विषयाचा अभ्यास केला आणि ज्या विद्यार्थ्यांनी ह्या पेपरमध्ये सगळ्यात जास्त मार्क्स मिळवले त्या विद्यार्थ्यांना एम पी एस सीने राज्यसभेमध्ये सगळ्यात टॉप रँकिंग दिलेला आहे. सो आपण एका अर्थाने असं म्हणू शकतो की सामान्य अध्ययन 3 हा राज्यसभेतील तुमच्या पदनिर्धारणाचा एक विषय आहे. ह्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला मिळणारे मार्क हा तुमचा पुढचा प्रवास ठरवत असतात. आणि कित्येकांना केवळ जनरल स्टडीज पेपर 3 मध्ये मार्क्स कमी मिळालेले आहेत म्हणून इंटरव्ह्यूचा कॉल आलेला नाही, किंवा इंटरव्ह्यूमध्ये चांगलं परफॉर्मन्स देऊनसुद्धा HRD HRमध्ये मार्क्स कमी आहेत म्हणून कित्येकांना रँक मिळालेला नाही. मित्रांनो, महाराष्ट्रातील बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं असं आहे किंवा ओव्हरऑल एक ॲटिट्यूड असा पाहायला मिळतो की जनरल स्टडीज पेपर 3 चा सिलॅबस हा खूप विचित्र आहे, खूप विचित्र आहे आणि खूप मोठा आहे आणि जवळपास सर्वच त्याच्यामध्ये येतं आणि कळत नाही विद्यार्थ्याला की आपण नेमकं राज्यशास्त्राचा अभ्यास करतो आहे की अर्थशास्त्राचा अभ्यास करतो आहे की समाजशास्त्राचा अभ्यास करतो आहे. थोडीशी गोंधळाची मानसिक परिस्थिती विद्यार्थ्याची या विषयाचा अभ्यास करताना तयार होते आणि त्याच्यामुळे गोष्टींवर किंवा अभ्यासक्रमातील विषयांवर पकड ठेवणं इथे विद्यार्थ्याला थोडं कठीण जातं. आणि त्याच्यामुळे एक साधारणपणे ज्याला आपण फोबिया म्हणतो, हा फोबिया HRD HRबद्दल महाराष्ट्रभरातील राज्यसेवेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सातत्याने आढळतो आणि ह्या फोबियालाच तोंड देताना विद्यार्थ्यांच्या नाकी नऊ येत असतात. मित्रांनो, आजचं आपलं हे सेशन आहे, ह्या सगळ्या समजुती गैरसमजुतींना उत्तरं देणारं सेशन आहे आणि या सेशनची सुरुवात मला एका महत्त्वाच्या मुद्द्यापासून करायची आहे. ते म्हणजे जर तुम्हाला वाटत असेल की एम पी एस सीने जनरल स्टडीज 3 चा सिलॅबस हा अतिशय विक्षिप्तपणे आणि विचित्रपणे डिझाईन केलेला आहे आणि त्याच्यामध्ये काहीही उचलून टाकलेलं आहे, तर तसं नाही आहे. एम पी एस सीने ह्या विषयाचा सिलॅबस हा इतका इलॅबरेटिव्ह आणि इतका डिस्क्रिप्टिव्ह दिलेला आहे आणि प्रत्येक वर्ड टू वर्ड याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे की फक्त सिलॅबसच्या आधारे जर अभ्यासाला आपण सुरुवात केली आणि त्याच्या आधारे काही मेंटल ॲटिट्यूड जर आपण डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला तर HRD HRसारखा सोपा विषय नाही. मित्रांनो, ह्या एकाच विषयाच्या तयारीमधून तुम्ही अर्थशास्त्र, समाजशास्त्र, इंटरव्ह्यू प्रिपरेशन, सरकारी योजना आणि राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेमधील डेव्हलपमेंटल इकॉनॉमिक्स आणि पॉलिटीमधला राईट्स इश्यूज ह्या इत्यादी विषयांची तयारी करू शकता. त्यामुळे हा एक विषय जरी असला तरी ह्या एक विषयाच्या तयारीतून तुम्ही अनेक पक्षी मारू शकता. फक्त एकच विषय, एकच एक एक
एकच ॲटिट्यूड डेव्हलप करण्याची गरज आहे, ते म्हणजे आजच्यापर्यंत किंवा इथपर्यंत जनरल स्टडीज पेपर 3 बद्दल ज्या काही भीतीदायक गोष्टी आपल्या मनात आहेत त्या काढून टाकण्याची गरज आहे. आणि त्या काढून टाकण्यासाठीच EMPSC मंत्रा तुम्हाला मदत करण्यासाठी ह्या प्लॅटफॉर्मवर GS3 हे एक संपूर्ण ॲनालिसिस घेऊन आलेलं आहे. मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ हा थोडासा मोठा होऊ शकतो, थोडासा लेंदी होऊ शकतो, कारण अनेक गोष्टींबद्दल इथे आपल्याला डिस्कशन करायचं आहे. त्यामुळे मी सगळ्यांना विनंती करेल की कृपया हा व्हिडिओ जास्तीत जास्त लेंथपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करावा, शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न केला, टप्प्याटप्प्याने जरी पाहण्याचा प्रयत्न केला तरी उत्तम आहे. जे जेन्युइन कॅन्डिडेट्स आहेत त्यांना ह्या प्रेझेंटेशनमधून नक्कीच काही ना काही फायदा होईल अशी मी अपेक्षा बाळगतो, कारण हा व्हिडिओ तयार करण्यामागे आमची जी रिसर्च टीमची मेहनत आहे, ओके, आणि हा व्हिडिओ तयार करण्यासाठी जे कष्ट आम्ही घेतलेले आहेत ते कष्ट महाराष्ट्रातील राज्यसेवेची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला त्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी घेतलेलं आहे. त्यामुळे माझी विनंती आहे की हा व्हिडिओ पूर्ण पाहण्याचा प्रयत्न करा, ओके, ह्या व्हिडिओतून महत्त्वाच्या गोष्टी नोट डाऊन करण्याचा प्रयत्न करा, ओके, आणि जर काही तुम्हाला शंका असतील तर कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा, आम्ही तुम्हाला तिथे तुमच्या प्रश्नांची उत्तरं देतच आहोत. आणि EMPSC मंत्राच्या मिशन MPSC राज्यसेवा 2020 सिरीजला तुम्ही आत्तापर्यंत जो काही प्रतिसाद देत आहात त्या प्रतिसादानेच आम्हाला जास्तीत जास्त चांगल्यात चांगलं कंटेंट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रोत्साहित केलेलं आहे, ठीक आहे. त्यामुळे ह्या सिरीजमधला आधीचा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर आम्ही 4 ते 5 दिवस वेळ यासाठी घेतला, कारण सामान्य अध्ययन 3 जे मोजके आणि मिनिमम रिसोर्सेस आम्ही शोधत होतो. मित्रांनो, हा व्हिडिओ 95% त्यांच्यासाठी फायद्याचा आहे ज्यांचा पूर्णपणे सेल्फ स्टडी सुरू आहे. आणि ह्या व्हिडिओचा किंवा ह्या संपूर्ण सिरीजचा हेतूसुद्धा तोच आहे की जे विद्यार्थी कोणताही क्लास न लावता केवळ सेल्फ स्टडीवर स्वतः अभ्यास करत आहेत त्यांचे कष्ट कमी करावेत, कारण जे वेगवेगळ्या कोचिंग क्लासेसला जाऊन अभ्यास करत आहेत त्यांचे कष्ट कमी करायला कोचिंग क्लासेसवाले बसलेले आहेतच, पण ज्यांना परवडत नाही, ज्यांना जमत नाही, त्यांच्यासाठी कमीत कमी परिणामकारक संदर्भ साहित्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त गुणवत्तापूर्ण अभ्यास कसा करता येऊ शकतो आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही रँक कशी मिळवू शकता हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे जे विद्यार्थी सेल्फ स्टडी करत आहेत, जे विद्यार्थी स्वतःहून तयारी करत आहेत, जे विद्यार्थी कुठल्याही क्लासला नाही आहेत, त्यांनी ह्या व्हिडिओकडे जास्त प्रकर्षाने लक्ष द्यावं, बिकॉज दिस सब्जेक्ट डिसाइड्स युअर रँकिंग, फ्युचर अँड मार्क्स इन द प्रोसेस. सो प्लीज बी विथ मी. आणि मीनवाईल तुम्हाला काही डाऊट असेल तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला विचारू शकता, किंवा तुमच्या रेफरन्ससाठी हा व्हिडिओ तुम्ही ऑफलाईन डाउनलोड करून टप्प्याटप्प्याने पाहू शकता. व्हिडिओ थोडासा लेंदी होण्याची शक्यता आहे, पण विषय महत्त्वाचा आहे, त्याचं उर्वरित प्रोसेसमध्ये महत्त्व जास्त आहे, त्याच्यामुळे आपण इथे त्याची सखोल चर्चा करण्याचा प्रयत्न करू. मी कुणाल तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो मिशन MPSC राज्यसेवा 2020 सिरीजमध्ये. सामान्य अध्ययन 3 तयारी कशी करावी, त्याचा अभ्यासक्रम विश्लेषण आणि त्याची बुक लिस्ट, तर सुरू करा विद्यार्थी मित्रांनो ह्या सेशनला. मीनवाईल EMPSC मंत्राच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर जर तुम्ही पहिल्यांदा भेट दिलेली असेल मित्रांनो तर प्लीज आमचं चॅनल सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा, आणि सबस्क्राईब केल्यानंतर त्याच्या बाजूला बेल आयकन जे आहे ते प्रेस करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे जास्तीत जास्त क्वालिटेटिव्ह कंटेंट जे आम्ही अपलोड करू ते तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल. मीनवाईल EMPSC मंत्राचे इतर प्लॅटफॉर्म्स आहेत, तिथे तुम्ही आम्हाला जॉईन करू शकता. आमचं टेलिग्राम चॅनल आम्ही सुरू केलेलं आहे, तिथे तुम्ही आम्हाला कनेक्ट होऊ शकता. आमचा इंस्टाग्राम प्रोफाईल आहे, तिथे तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता आणि तिथून आमचे सगळे अपडेट्स मिळवू शकता. आमचा व्हॉट्सॲप ग्रुप आहे, त्या व्हॉट्सॲप ग्रुपला कनेक्ट होऊन तुम्ही तुमच्या कन्व्हिनियन्सप्रमाणे आमच्याशी कनेक्ट होऊ शकता. आणि आमचं फेसबुक प्रोफाईल आणि फेसबुक पेज आहे, तिथे तुम्ही आम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून किंवा आमचं पेज लाईक करून तुम्ही आमच्या सगळ्या अपडेट्सला कनेक्ट होऊ शकता. या चारही प्लॅटफॉर्मची लिंक मित्रांनो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, कृपया ह्या व्हिडिओचं डिस्क्रिप्शन चेक करा, तिथे तुम्हाला या चारही प्लॅटफॉर्मच्या लिंक्स मिळतील. तुमच्या कन्व्हिनियन्सप्रमाणे तुम्ही कुठल्याही प्लॅटफॉर्मला आम्हाला कनेक्ट होऊ शकता. तर चला सुरू करूया मित्रांनो, लेट्स गेट स्टार्टेड. सामान्य अध्ययन 3 तयारी कशी करावी. मित्रांनो, सामान्य अध्ययन 3 अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आता ह्या गोष्टी मी यासाठी सांगतोय प्रत्येक पेपरला, कारण प्रत्येक पेपरचा अभ्यास करण्यासाठी जो माइंडसेट आहे आपला तो वेगळा आहे, ओके. त्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवल्या पाहिजे. त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जनरल स्टडीज पेपर 3 अभ्यास करताना कोणतंही वैचारिक बंधन ठेवायचं नाही आहे. आता वैचारिक बंधन म्हणजे आपण जेव्हा जनरल स्टडीज पेपर 1 अभ्यास करतो तेव्हा आपला मूड हा इतिहास आणि भूगोल अभ्यासाचा
असतो. जेव्हा आपण GS2 घेतो तेव्हा आपण पॉलिटी कॉन्स्टिट्यूशनच्या मूडमध्ये असतो, जेव्हा आपण GS4 घेतो तेव्हा सायन्स अँड टेक आणि इकॉनॉमिक्सच्या मूडमध्ये असतो. GS3चा जेव्हा आपण अभ्यास करायला सुरुवात करू मित्रांनो, तेव्हा कृपया असा कोणताही मूड बनवू नका. बी रेडी फॉर एव्हरीथिंग, ठीक आहे? आणि विषयाकडून एक्सपेक्ट करू नका, सिलॅबसकडून एक्सपेक्ट करू नका की बाबा याच्यात हे असेल मग मला हे वाचायचं आहे. त्या दृष्टीने आपली जी विचारसरणी आहे ती बांधून ठेवण्याचा प्रयत्न करू नका. ओके, कारण GS3 तसं पाहायला गेलं तर सगळ्याच विषयांची थोडीफार सरमिसळ आहे, थोडीफार खिचडी आहे. आणि ही खिचडी आपल्याला जर व्यवस्थित खायची असेल तर आपल्याला कुठलाही प्री ऑक्युपाईड माइंडसेट इथे ठेवता कामा नये. त्यामुळे कोणतंही वैचारिक बंधन, कोणताही पूर्वविचार किंवा कोणतीही अपेक्षा या विषयाकडून न ठेवता अतिशय कोऱ्या मनाने, कोऱ्या पाटीने आणि जे समोर येईल ते महत्त्वाचं आहे ह्या दृष्टिकोनातून जर वाचायला सुरुवात केली तर हा विषय सोपा होतो. दुसरा महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो, अभ्यासक्रमाचं वाचन अतिशय महत्त्वाचं. मी आधी सांगितलं MPSCने ह्या विषयाचा अभ्यासक्रम अतिशय मुद्देसूदपणे निर्धारित केलेला आहे. आणि हा मुद्देसूदपणे बनवलेला अभ्यासक्रम जर आपण तितक्याच बारकाईने वाचला आणि त्यातल्या प्रत्येक विषयाकडे, प्रत्येक शब्दाकडे जर बारकाईने लक्ष दिलं तर HRD सारखा विषय आपल्याला खूप सोपा वाटतो. अभ्यासक्रम डोळ्यासमोर न ठेवता तुम्ही वाचत गेला तर तुम्ही भरकटणार आणि तुमचा वेळ वाया जाणार, आणि वेळ वाया गेल्यानंतर मग तुमच्याकडे पश्चाताप करण्याशिवाय वेळ उरणार नाही. त्यामुळे अभ्यासक्रमाचं वाचन इथे अतिशय महत्त्वाचं. पुढचा मुद्दा आहे मित्रांनो की सामाजिक दृष्टिकोन आवश्यक आहे. HRD च्या तयारीला किंवा Paper 3च्या तयारीला तुमचा सोशल ॲटिट्यूड जो आहे तो चांगला असला पाहिजे. म्हणजे काय? समाजामध्ये समस्या काय आहेत, समाजामध्ये प्रॉब्लेम काय आहेत, भारतीय लोकसंख्येला कोणकोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागतं, कमतरता काय आहेत, त्या कमतरतांवर संभाव्य उत्तरं काय असू शकतात, ह्याच्यातला एक तुमच्यातला जो सर्वसामान्य माणूस आहे तो सर्वसामान्य माणूस जागा ठेवला पाहिजे. आणि हा सामाजिक दृष्टिकोन सातत्याने महिला, बालके, मुले, अपंग, वृद्ध, तरुण आणि वंचित समाज ह्या सगळ्यांप्रतीच्या असलेल्या समस्या तुम्हाला माहीत असल्या पाहिजेत, किंवा ह्या समस्यांवर उत्तरं काढण्यासाठी तुमची मानसिक तयारी असली पाहिजे. म्हणजे काय? Journal Studies Paper 3चा अभ्यास करताना आपण खऱ्या अर्थाने समाजाभिमुख झालं पाहिजे. कारण हे पुस्तकातलं नॉलेज केवळ पुस्तकात नाही आहे. जेव्हा आपण अधिकारी बनून आपल्या प्रक्रियेला सुरुवात करतो, कामाला सुरुवात करतो, तेव्हा ह्याच GS3मध्ये शिकलेल्या सगळ्याच गोष्टींशी आपला थेट आणि पहिल्यांदा संबंध येत असतो. ओके, त्यामुळे तुम्हाला जर समाज, जनता, लोक ह्यांच्याबद्दल जाणून घेण्याची इच्छा नसेल किंवा त्यांच्याशी एकरूप होण्याची इच्छा नसेल तर GS3चा अभ्यास करताना तुम्हाला सातत्याने अडचणींचा सामना करावा लागेल. त्यामुळे प्लीज स्वतःचा सोशल कोशंट जो आहे तो डेव्हलप करण्याचा प्रयत्न करा. हा सोशल कोशंट जो आहे तो तुमची अडॅप्टिबिलिटी वाढवेल GS3च्या प्रिपरेशनसाठी. आणि एकदा तुमची ही अडॅप्टिबिलिटी वाढली की समाजामध्ये असलेल्या सगळ्या समस्या, त्याच्यावरची सगळी उत्तरं आणि त्या उत्तरांवर असलेले तुमचं मत आणि ओपिनियन हे तुम्हाला एका उत्तम मार्गाने कुठे ना कुठे पुढे घेऊन जाईल, ज्याचा तुमचा मेन्सचे मार्क्स आणि इंटरव्ह्यूचे मार्क्स ह्याच्यावर थेट परिणाम झालेला पाहायला मिळेल चांगल्या अर्थाने. दुसरा महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो की इथे न्यूजपेपर रीडिंग एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट आहे. का? कारण ह्या विषयामध्ये जर आपण सिलॅबसचं आपण जर बघितलं तर 40% सिलॅबस हा थिअरिटिकल आहे, 60% सिलॅबस हा डायनॅमिक आहे. आणि 60% सिलॅबस जेव्हा डायनॅमिक आहे असं आपण म्हणतो तेव्हा ह्या डायनॅमिझमला आपल्याला करंट अफेअर्सची जोड सातत्याने द्यावी लागते. आणि ह्या करंट अफेअर्समध्ये पुन्हा एकदा आपल्याला न्यूजपेपर्स खूप महत्त्वाची मदत करून जातात. एक मराठी न्यूजपेपर रोज आणि एक इंग्रजी न्यूजपेपर आठवड्यातून 2 ते 3 वेळा हे वाचलं गेलंच पाहिजे मित्रांनो. त्याशिवाय तुमच्या करंट अफेअर्सच्या प्रिपरेशनला याने मदत होणार नाही. आणि वृत्तपत्र तुम्ही जेवढं बारकाईने वाचन कराल तेवढा तुमचा सामाजिक दृष्टिकोन हा जास्त विकसित होत जाईल. जेवढे तुम्ही वृत्तपत्र बारकाईने वाचन कराल तेव्हा तेवढं तुमच्या सामाजिक समस्यांबद्दलच्या जाणीवा ह्या जास्त विकसित होत जातील. म्हणजे काय? परिणामी इनडायरेक्टली तुम्ही सब्जेक्ट प्रिपरेशनसाठी आणखी एक एक पाऊल पुढे प्रिपेअर होत जाणार. ओके, त्यामुळे न्यूजपेपर रिडिंग इथे अजिबात थांबवायचं नाही आहे. न्यूजपेपर रिडिंग हे रोज झालंच पाहिजे. ओके, दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे शासकीय माहितीकडे लक्ष ठेवणं. आता शासकीय माहिती म्हणजे काय? अहवाल, दस्तऐवज किंवा गव्हर्नमेंट डॉक्युमेंट्स ह्याच्याकडे नाही तर शासन संस्थांकडून जनतेपर्यंत जी माहिती पोहोचवली जाते आहे बजेटच्या माध्यमातून, इकॉनॉमिक सर्वे ऑफ इंडियाच्या माध्यमातून, इकॉनॉमिक सर्वे ऑफ महाराष्ट्राच्या माध्यमातून, योजना, कुरुक्षेत्र, लोकराज्यासारख्या मासिकांमधून किंवा न्यूजपेपरमधून ज्या काही शासकीय माहिती
तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते आहे, जी समाजाशी संबंधित आहे, जी समाजातल्या समस्यांशी संबंधित आहे, शिक्षण, रोजगार, दारिद्र्य, लोकसंख्या व्यवस्थापन, महिला व बालकल्याण, ठीक आहे, वृद्ध कल्याण, अपंग कल्याण, ह्या सगळ्या गोष्टींसंदर्भात जी काही माहिती आहे त्या माहितीकडे लक्ष ठेवणं आवश्यक आहे. का? कारण सब्जेक्टचंच नाव आहे मानव संसाधन विकास व मानव हक्क. आणि मानव म्हणजे फक्त मनुष्य नाही, तर असा मनुष्य जो ह्या देशाचा आणि राज्याचा नागरिकसुद्धा आहे, बरोबर. त्यामुळे तुम्हाला इथे नागरिक आणि मनुष्य ह्या दोन्ही ॲटिट्यूडने ह्या माहितीकडे बघावं लागेल, बरोबर. त्यामुळे शासकीय माहितीकडे लक्ष ठेवणं अतिशय आवश्यक आहे. अगेन मी जसं म्हणालो की हा विषय डायनॅमिक असल्याने थेअरी आणि करंट अफेअर्सची तयारी आपल्याला अतिशय आवश्यक आहे. कारण इथे थेअरी 40% आहे, करंट अफेअर्स 60% आहे. जर तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्ही गेल्या 5 वर्षातल्या HRD प्रश्नपत्रिका पहा, तुम्हाला तिथे करंट अफेअर्स भरभरून टाकलेले पाहायला मिळतील. आणि तेही इतक्या बारकाईने की 1-2 महिन्याच्या तयारीमध्ये HRD प्रिपरेशन होणं हे फार कठीण आहे. त्यासाठी तुम्हाला रोज सातत्याने विहीर खणणं आवश्यक आहे. आणि ह्या डायनॅमिझममुळे HRD सारखा पेपर बऱ्याच विद्यार्थ्यांसाठी कठीण होऊन बसतो. कारण हे डायनॅमिझम नेमकं कुठून आणि कसं कव्हर करावं, करंट अफेअर्स किंवा सरकारी गोष्टी ह्या कुठल्या रिसोर्सेसमधून कव्हर कराव्यात हेच विद्यार्थ्यांना माहीत नसतं. आणि EMPSC मंत्र आज तुम्हाला हेच सांगणार आहे की सिलेबसमधला कुठला विषय आणि करंट गोष्टी तुम्ही कुठून कव्हर करायच्या आहेत आणि त्या तिथपर्यंतच कशा थांबवायच्या आहेत, बरोबर. इथे आणखी पुन्हा तोच महत्त्वाचा मुद्दा आहे जो आपण गेल्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेला होता की इंटरनेट, विकिपीडिया आणि शासकीय वेबसाईट्स म्हणजे गव्हर्मेंटल वेबसाईट्स, डिपार्टमेंटल वेबसाईट्स, ह्या तुम्हाला इथे जास्तीत जास्त मदत करतील, ओके. ह्याचाच दुसरा मुद्दा काय आहे, बाजारात उपलब्ध असलेल्या पुस्तकांवर कृपया संपूर्णपणे अवलंबून राहू नका. मी संपूर्णपणे यासाठी म्हणतो आहे कारण काही पुस्तकांमध्ये जो थेअरी पार्ट आहे तो चांगला आहे, ज्याच्यामुळे आपल्याला विषयाचं गांभीर्य, गाभा आणि आवाका समजतो. पण फक्त त्या 4-5 पानांमध्ये दिलेला विषय हा तेवढा पूर्ण नसतो. त्याच्या पलीकडे आपला स्वतःचा रिसर्च जो आहे तो सातत्याने सुरू असला पाहिजे. आणि ह्या रिसर्च करण्यासाठी तुम्हाला इंटरनेट, विकिपीडिया आणि गव्हर्मेंट वेबसाईट्स आणि त्या वेबसाईटवर असलेले डॉक्युमेंट्स हे तुम्हाला मदत करतील, बरोबर. त्यामुळे जे मार्केटमध्ये पुस्तकं उपलब्ध आहेत, निश्चितच तुम्ही 1-2 पुस्तकं स्वतःच्या संग्रहात ठेवू शकता. काही पुस्तकं चांगलीसुद्धा आहेत, चांगल्या पद्धतीने लिहिली गेलेली आहेत, पण ती संपूर्ण नाही आहेत हे लक्षात घ्या. संपूर्ण काय असेल, तर संपूर्ण एकच गोष्ट आहे, ते म्हणजे तुमचा स्वतःचा सेल्फ स्टडी, ओके. आणि या सेल्फ स्टडीमध्ये तुमचं रीडिंग प्लस रिसर्च, R+R, हा मुद्दा सातत्याने चालू असला पाहिजे, ठीक आहे. मित्रांनो, HRD प्रिपरेशन करताना बऱ्याच विद्यार्थ्यांची दमछाक ही याच एका गोष्टीमुळे होते की समतोल साधता येत नाही थिअरिटिकल आणि डायनॅमिक कंटेंटमध्ये किंवा थिअरिटिकल आणि करंट अफेअर्सच्या कंटेंटमध्ये. हा समतोल आपल्याला इथे साधायचा आहे. आणि हे लक्षात ठेवायचं आहे की पुस्तकांच्या पलीकडे आपला अभ्यास सातत्याने सुरू असला पाहिजे. त्यामुळे केवळ पुस्तकांवर अवलंबून राहण्याची जर तुम्ही चूक करत असाल तर माझी विनंती आहे की ती चूक तुम्ही करू नका आणि केवळ पुस्तकांवर अवलंबून राहू नका. कारण पुस्तकांवर अवलंबून जर तुम्ही राहिलात तर मात्र तुमचं गाडं गडबडणार. आणि मित्रांनो, ह्या अशा गोष्टी आहेत ज्या HRD प्रिपरेशन करताना आपल्या मनामध्ये ऑलरेडी फिट झाल्या पाहिजेत, ओके. कारण ह्याच्यामध्ये सॉफ्ट स्किल्स रिलेटेड आहेत आणि ह्या सॉफ्ट स्किल्समध्ये ह्या सॉफ्ट स्किल्समुळेच आपला HRD अभ्यास जो आहे किंवा पेपर 3 अभ्यास जो आहे तो चांगल्या पद्धतीने परिणामकारक होणार आहे. आणि ही ती मेथडॉलॉजी आहे मित्रांनो, ज्या मेथडॉलॉजीने MPSC गेल्या कित्येक विद्यार्थ्यांनी टॉप रँकिंग मिळवलेलं आहे. त्यामुळे ह्या गोष्टी ज्या आहेत, जे टॉप करतात, जे रँक मिळवतात, जे हुशार विद्यार्थी असतात, हे त्यांची मेथडॉलॉजी आहे. ही तुमच्यापर्यंत कशी मी पोहोचवतो आहे तुम्ही त्याची काळजी करू नका. बस आम खाओ, पेड मत गिनो, ओके. लेकिन आम कैसे है ये मुझे लेकिन जरूर बताओ, ओके. सो ह्या गोष्टी तुम्हाला ह्या प्रोसेसमध्ये आणखी पुढे जाण्यासाठी मदत करतील. पुन्हा आपला तोच प्रश्न की GS3 MPSC उमेदवाराकडून काय अपेक्षित आहे, ओके. बघा, सिलॅबसमध्ये आपल्याला हे पॉईंट दिसतात, ठीक आहे. तिथे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रश्नपत्रिकेचा दर्जा कसा आहे, पदवी आहे, बरोबर. ग्रॅज्युएशन लेवलची प्रिपरेशन आपल्याला करायची आहे. प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं आहे, पूर्णपणे वस्तुनिष्ठ आहे म्हणजे MCQ आहे. एकूण गुण किती असणार, 150. प्रश्नसंख्यासुद्धा 150 आहे आणि वेळ आहे 2 तास, बरोबर. आता सामान्य अध्ययन 3 इथे म्हटलेलं आहे, पण विषयाचे विभाग 2 आहेत, एक मानव संसाधन विभाग आणि मानव हक्क, ओके. म्हणजे HRD आणि HR, ओके. HRD आणि HR, ह्युमन राईट्स, ओके. इथे वर्करणी आपल्याला 2 विषय पाहायला मिळतात,
बरोबर. पुन्हा इथे काय म्हटलेलं आहे एचआरडीच्या विषयामध्ये की उपविषयातील अद्ययावत आणि चालू घडामोडींचा अभ्यास होणं अपेक्षित आहे. ओके, उपविषय म्हणजे उपघटक. ओके, विषय आणि उपविषयातील अद्ययावत चालू घडामोडींचा अभ्यास करणं अपेक्षित आहे. ठीक आहे, तो त्याचं हे बायफर्केशन आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. ओके, दर्जा किती आहे तो लक्षात ठेवला पाहिजे, म्हणजे थातुरमातुर माहितीचे आपण मागे लागायचं नाही आहे. आपण फक्त ॲनालिसिस आणि फॅक्च्युअल इन्फॉर्मेशनच्या मागे लागायचं आहे, कारण डिग्री लेवल तर आपल्याला प्रिपरेशन करायचं आहे. प्रश्नपत्रिकेचं स्वरूप वस्तुनिष्ठ आहे, त्याच्यामुळे प्रत्येक माहिती बारकाईने वाचली गेली पाहिजे. ओके, प्रश्नपत्रिकेचा कालावधी 2 तास आहे, पेपरचा कालावधी, आणि एकूण प्रश्न 150 आहेत. 150 पैकी साधारणपणे 80 ते 90 प्रश्न तुमचे एचआरडीवर आहेत, आणि उरलेले सगळे प्रश्न मानव हक्क या घटकावर आहेत. ओके, आणि त्यातही तुमचा रेशियो कसा आहे, तर 40% तुमचं स्टॅटिक आहे आणि 60% हे करंट आहे. बरोबर, आणि करंट डायनॅमिझम इथे जास्त असल्यामुळे आपल्याला ह्या विषयाची तयारी करताना थोडीशी काळजी घ्यावी लागते, कारण इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्रासारखं पुस्तकी ज्ञान इथे पेपरला विचारलं जात नाही. आणि एम पी एस सीला अपेक्षित काय आहे, तर हेच डायनॅमिझम हे उमेदवारामध्ये सुद्धा असलं पाहिजे. ओके, तर हे लक्षात घ्या आणि मग प्रिपरेशनला सुरुवात करा. पुढे जाऊया. सामान्य अध्ययन 3चे मुख्य भाग किती आहेत, आपण सिलेबसमध्ये आत्ताच मगाशी बघितलं की 2 मुख्य भाग आपल्याला वर दिलेले आहेत, ते म्हणजे मानव संसाधन विकास आणि मानव हक्क, पण ते अपूर्ण आहेत मित्रांनो. सामान्य अध्ययनचे मुख्य भाग जर आपण बघितला पेपरमध्ये तर एकूण 6 भाग असलेले आपल्याला दिसतात. ओके, आणि या 6 भागामध्ये पहिला घटक जो आहे तो मानव संसाधन विकास. ओके, हा पहिला घटक जो आहे तो मानव संसाधन विकास, ज्याचे एकूण 5 घटक आहेत. तुमच्या नजरेसमोर जर सिलॅबस असेल तर प्लीज सिलॅबससोबत एकदा कम्पेअर करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर दुसरा भाग जो आहे तो मानव हक्कांचा आहे, जिथे केवळ एकच घटक आहे. ओके, घटक क्रमांक 2.1. ओके, त्यानंतर सोशल सेक्टर डेव्हलपमेंट नावाचा एक घटक येतो, ज्याच्यात एकूण 9 घटक आहेत. ओके, पॉईंट नंबर 2.2 to 2.10 हे कुठे येतात, तर हे सोशल सेक्टर डेव्हलपमेंटमध्ये येतात किंवा सोशल सेक्टर इनिशिएटिव्समध्ये येतात, जो भाग आपल्या यू पी एस सीच्याही सिलेबसमध्ये आहे. त्यानंतर आपल्याला अभ्यास करायचा आहे काही ऑर्गनायझेशन्सचा, जे नॅशनल आणि इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स आहेत, त्यांची नावंही एका घटकात दिलेली आहेत, घटक क्रमांक 2.11. त्यानंतर ग्राहक संरक्षण हा एक कायद्याचा भागसुद्धा इथे येतो, ग्राहक संरक्षणाचाही एक घटक आहे, 2.12, हा कन्झ्युमर प्रोटेक्शनबद्दल भाष्य करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा आत्तापर्यंत अनटच्ड असलेला भाग जो आहे तो म्हणजे एथिक्स आणि व्हॅल्यूज. ओके, मूल्य आणि नीतीतत्व. आतापर्यंत आपल्याला माहीत होतं की एथिक्स आणि व्हॅल्यूज हे फक्त यू पी एस सीला होते, पण हे असं नाही आहे. एथिक्स आणि व्हॅल्यूज तुमच्या GS 3 एम पी एस सीला सुद्धा आहेत, आणि त्याचाही एक घटक जो आहे शेवटचा 2.13 हा जो घटक आहे हा एथिक्स आणि व्हॅल्यूजबद्दल भाष्य करतो. ओके, त्यामुळे वर्करणी जरी पाहायला गेलं की 2 घटक आहेत, पण सिलॅबसचं जे विभाजन आहे ते ह्या एकूण घटकांमध्ये हे अशा पद्धतीने करण्यात आलेलं आहे. ओके, आणि हे जे डिव्हिजन आहे, हे जे बायफर्केशन आहे मित्रांनो, हे तुमच्या सोयीसाठी आम्ही केलेलं आहे, म्हणजे सिलॅबसचं वर्गीकरण करताना तुम्हाला ते सोयीचं होईल. आणि असं वर्गीकरण केल्यामुळे तुम्हाला प्रत्येक घटकाची स्वतंत्रपणे तयारी करणं हे सोपं होईल, कारण त्याच पद्धतीने आपल्याला स्मार्ट स्टडी करायचं आहे. याचाच अर्थ काय होतो की आपल्याला काय करायचं आहे, 1-2 नाही तर सगळ्या एकूण 18 घटकांची तयारी करायची आहे. 18 घटक कोणते, तर मानव संसाधन विकासाचे 5 घटक, सामाजिक क्षेत्र विकासाचे 9 घटक. ओके, आणि उरलेले 1-1-1-1 घटक. बरोबर, अशा पद्धतीने हे आपले 18 घटक होतात, आणि ह्या 18 घटकांमध्ये सिलॅबस आपला विभाजित करण्यात आलेला आहे. तर आपण बघूया तर प्रत्येक सिलॅबसमध्ये सिलॅबसचा प्रत्येक कंटेंट काय आहे, आणि त्याचं रिसोर्स आपण कुठून आणि कसं प्रिपेअर करायचं. तर आपण बघूया घटकनिहाय विश्लेषण आणि प्रत्येक घटकासाठी आवश्यक असलेले संदर्भ साहित्य किंवा बुकलिस्ट. पहिला घटक आहे ऑफकोर्स मानव संसाधन विकास. मानव संसाधन विकासातील सगळ्यात पहिला घटक आहे ते म्हणजे भारतातील मानव संसाधन विकास आणि त्याचा ओव्हरऑल आराखडा. आता मानव संसाधन जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की इथे लोकसंख्येबद्दल डिस्कशन आहे. त्यामुळे पहिल्या चॅप्टरमध्ये आपल्याला भारताच्या लोकसंख्येचं संख्यात्मक आणि गुणात्मक स्वरूप बघायला लागतं, त्याचे सगळे मुद्दे बघायला लागतात. आणि ज्या जनगणना झालेल्या आहेत त्या जनगणनांचा तुलनात्मक अभ्यास आपल्याला करायला लागतो, आणि मग त्याच्यासाठी आवश्यक असलेले सगळे धोरणं, आणि मग लोकसंख्येशी संबंधित असलेल्या सगळ्या गोष्टी, ते म्हणजे बेरोजगारी आहे किंवा कामगारांचा दर आहे, मागणी आहे,
ठीक आहे. आणि ह्याच मनुष्यबळ विकासासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत शासकीय संस्था, शैक्षणिक संस्था, जे ह्या सगळ्या गोष्टींवर किंवा लोकसंख्येमध्ये असलेल्या समस्यांवर उत्तरं काढण्याचा प्रयत्न करतात. तर फर्स्ट चॅप्टर टॉक्स अबाउट दी ओव्हरऑल पेरिफेरी ऑफ इंडियन पॉप्युलेशन. ओके. आणि या इंडियन पॉप्युलेशनमध्ये हा एकमेव असा चॅप्टर आहे मित्रांनो, जिथे आपल्याला थेअरिटिकल गोष्टी ह्या जास्त असलेल्या पाहायला मिळतात. आणि या थेअरिटिकल गोष्टी जर जास्त करायच्या असतील तर काही मोजकी संदर्भ साहित्य आपल्याकडे उपलब्ध आहे, ते आपण वापरू शकतो. हा विषय तुम्ही तयार करू शकता मानव संसाधन विकास ह्या पुस्तकातून. दोन प्रकाशनाची पुस्तकं तुम्ही वापरू शकता. एक युनिक प्रकाशनाचं पुस्तक आहे आणि एक सिनर्जी प्रकाशनाचं पुस्तक आहे. युनिक प्रकाशनाचं पुस्तक थोडंसं जुनं आहे पण त्यातली थेअरी चांगली आहे. खूप एलॅबोरेटिवली ते पुस्तक लिहिलं गेलेलं आहे. हिरव्या रंगाचं पुस्तक सगळ्यांना माहीत असेल. आणि सिनर्जी प्रकाशनाचं पुस्तक हे ह्यावेळी मार्केटमध्ये नवीन आलेलं आहे. आणि हे पुस्तक जेव्हा मी स्वतः चाळलं आणि बघितलं तर अतिशय मुद्देसूद पद्धतीने छोट्या छोट्या गोष्टींमध्ये इथे थिअरिटिकल गोष्टी एक्सप्लेन केलेल्या आहेत. त्यामुळे हे तुम्ही थेअरीसाठी वापरू शकता. प्लस NCERT, NIPA, UGC, मुक्त विद्यापीठं, ठीक आहे, किंवा AICT, NCTE, ITI आणि IMC, NCVT ह्या ज्या एज्युकेशनशी रिलेटेड संस्था आहे त्या एज्युकेशनशी रिलेटेड संस्थांसाठी तुम्ही HRD मिनिस्ट्रीची वेबसाईट आणि विकिपीडिया वापरू शकता, जिथे तुम्हाला त्याची करंट इन्फॉर्मेशन चांगल्या पद्धतीने मिळेल. ओके. त्यामुळे हा विषय जर तुम्हाला प्रिपेअर करायचा असेल तर 50% भाग याचा तुम्ही पुस्तकातून प्रिपेअर करू शकता. पुस्तकाचं नाव आणि प्रकाशन तुमच्या समोर आहे. आणि उरलेला भाग जो आहे, जो डायनॅमिक आहे, तो तुम्ही HRD मिनिस्ट्रीची वेबसाईट आणि विकिपीडियाचा आधार घेऊन तयार करू शकता. ओके. आणि इथे पुन्हा बारकाईने वाचणं आवश्यक आहे. इलॅबोरेटिव्ह रिडिंग आवश्यक आहे. आणि प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींची नोंद ठेवणं आवश्यक आहे, कारण इथे आकडेवारी भरपूर आहे. ओके. त्यामुळे अभ्यास करताना ही एक फक्त तेवढी काळजी घ्या आणि बारकाईने वाचा. प्रत्येक शब्द बारकाईने वाचा. मोघम, वरवर, ढोबळमानाने रॅपिड रिडिंग करू नका, कारण MPSCच्या कुठल्याच पेपरला रॅपिड रिडिंग कामाचं नाही. त्यामुळे हळूवार पद्धतीने, शांतपणे एक एक शब्द, एक एक अक्षर, एक एक आकडा बारकाईने पाहून केलेलं वाचन हे तुम्हाला वर्तमानात ठेवतं. आणि वर्तमानात जेव्हा तुमचा अभ्यास चांगला होतो तेव्हा तुमचा भविष्यकाळ हा उज्ज्वल होतो, हे तितकंच सत्य आहे. ओके. त्यामुळे 1.1 हे ओव्हरऑल आपल्याला पेरिफेरी एक्सप्लेन करतं भारतातल्या लोकसंख्येचं. त्यानंतर दुसरा घटक जो आहे तो ऑफकोर्स शिक्षणासंदर्भात आहे, कारण लोकसंख्येला शिक्षणसुद्धा मिळणं आवश्यक आहे. ओके. मग त्याच्यामध्ये शिक्षण काय आहे, पूर्व प्राथमिक ते उच्च शिक्षण कसं आहे, शिक्षण प्रणाली कशी आहे, शिक्षणातील समस्या काय आहेत. ओके. मुली किंवा मुलींपर्यंत शिक्षण न पोहोचणं, सामाजिकदृष्ट्या व आर्थिकदृष्ट्या जो गरीब वर्ग आहे त्यांच्यापर्यंत शिक्षण पोहोचण्यासाठी असलेल्या अडचणी, अल्पसंख्याक त्यांच्यापर्यंत शिक्षण पोहोचण्यासाठी असलेल्या अडचणी, त्याच्यानंतर स्किल डेव्हलपमेंट काय आहे, त्यासाठीची सरकारची शैक्षणिक धोरणं काय आहेत, योजना, कार्यक्रम, फॉर्मल इनफॉर्मल एज्युकेशन, प्रौढ शिक्षण, त्याचा प्रसार करणाऱ्या संस्था, स्वयंसेवी संस्था, ई लर्निंग, ग्लोबलायझेशन, खाजगीकरण याचा भारतीय शिक्षणावर झालेला परिणाम, राष्ट्रीय ज्ञान आयोग, उच्च शिक्षण आणि संशोधन आयोग, IIT, IIM, NIT सारख्या संस्था, म्हणजे काय, ह्या सेक्टरमध्ये आपल्याला भारतीय लोकसंख्येच्या शैक्षणिक सुविधांसाठी सरकारी पातळीवर 1947 पासून ते 2019 झालेले सगळे प्रयत्न थोडक्यात बघावे लागतात असा त्याचा अर्थ आहे. ओके. इथेही पुन्हा काही गोष्टी ह्या थेअरिटिकल होतात, काही गोष्टी प्रॅक्टिकल होतात, पण सगळ्यात उत्तम याचं रेफरन्स जे आहे ते तुम्हाला ह्या गोष्टींमधून मिळेल. उत्तम गोष्ट किंवा सर्वोत्तम म्हणजे ऑफकोर्स मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटची वेबसाईट आहे. त्या वेबसाईटच्या डाउनलोड सेक्शनमध्ये तुम्ही गेला तर तिथे त्यांचे काही अहवाल आणि काही ॲन्युअल रिपोर्ट्स डाउनलोड केलेले पाहायला मिळतात, जे इंग्लिश आणि हिंदीमध्ये आहेत. ओके. जर तुम्हाला इंग्रजी समजायला प्रॉब्लेम असेल तर तुम्ही हिंदीमधले रिपोर्ट्स डाउनलोड करू शकता आणि त्यातल्या काही सिलेक्टिव्ह चॅप्टर्सचं तुम्ही रिडिंग करू शकता. प्लस योजना आणि लोकराज्यासारखं मॅगझिन सातत्याने वाचत राहा, कारण शिक्षण, शिक्षणातील समस्या, ओके, कौशल्य विकास किंवा प्रौढ शिक्षण आणि इतर शैक्षणिक समस्या ह्याच्याबद्दल योजना आणि लोकराज्यामध्ये सातत्याने लिहिलं जात असतं. योजना मॅगझिन तर हे HRDच्या कित्येक विषयांसाठी स्वतंत्रपणे निघतं. ओके. शिक्षण असेल, ई लर्निंग असेल. ओके. आणि त्या एका मॅगझिनमध्ये त्या एका विषयाचा संपूर्णपणे मागोवा घेतलेला असतो, संपूर्णपणे आढावा घेतलेला असतो. त्यामुळे योजना, लोकराज्य आणि दुसऱ्या त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हे सरकारी मॅगझिन असल्यामुळे आणि अतिशय स्वस्त असल्यामुळे फार नाही, योजना 10-20 रुपयाला मिळतं, लोकराज्यसुद्धा 10 रुपयाला मिळतं प्रत्येक महिन्याला. त्यामुळे महागड्या मॅगझिन्ससाठी पैसे खर्च करण्यापेक्षा जर तुम्ही महिन्याला 30 ते 40 रुपये ह्या मॅगझिन्सवर खर्च केले तर तुम्हाला थेट शासनाद्वारा जाहीर करण्यात आलेली आकडेवारी अधिकृत रिसोर्सेसच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचते, ज्या माहितीवर तुम्ही 100% डोळे झाकून विश्वास ठेवू शकता.
त्यानंतर शैक्षणिक क्षेत्रातले जे काही सध्याचे ट्रेंड्स आहेत ते तुम्हाला कुठून कळतील, न्यूजपेपरमधून कळतील. ओके, आणि ह्याला तुम्ही सपोर्ट करू शकता. दरवर्षी जो इकॉनॉमिक सर्वे ऑफ इंडिया आणि इकॉनॉमिक सर्वे ऑफ महाराष्ट्र जाहीर केला जातो, त्यातला शिक्षण विषयक असलेला चॅप्टर वाचून. ओके, त्यामुळे हे जे रिसोर्सेस आहेत ॲक्च्युली इंटरकनेक्टेड आहेत. ओके, कारण जे तुम्हाला मिनिस्टर ऑफ एचआरडीच्या वेबसाईटमध्ये दिसणार तेच तुम्हाला योजना आणि लोकराज्यमध्ये पाहायला मिळणार, जे तुम्हाला योजना लोकराज्यमध्ये पाहायला मिळणार तेच न्यूजपेपरमध्ये सुद्धा आलेलं असणार, आणि जे न्यूजपेपरमध्ये आलेलं असणार ते कुठून आलेलं असणार, तर इकॉनॉमिक सर्वे ऑफ इंडियाचाच रेफरन्स घेऊन ते आलेलं असणार. त्यामुळे इन्फॉर्मेशनचा सोर्स हा एकच आहे, पण अशा अनेक ठिकाणी जेव्हा तुम्ही त्या एकाच माहितीचं वाचन करता तेव्हा तुमची रिव्हिजनसुद्धा होते. ओके, त्यामुळे आणि जर कुणाला आवश्यक वाटत असेल किंवा थोडासा एक थिओरिटिकल अप्रोच बघायचा असेल, तर जी पुस्तकांची नावं मी सांगितली युनिक प्रकाशन आणि सिनर्जी प्रकाशनाचं, त्या पुस्तकांमधूनही शिक्षणाचं चॅप्टर तुम्ही तुमच्या समजुतीसाठी वाचू शकता. पण डायनॅमिझम इथे जास्त असल्यामुळे ह्या रिसोर्सेसला प्लीज इग्नोर करू नका. शिक्षण झाल्यानंतर पुढचा मुद्दा जो येतो तो व्यावसायिक शिक्षणाचा येतो, व्होकेशनल एज्युकेशन. आणि व्यावसायिक शिक्षणासाठी सुद्धा तुम्हाला हेच रिसोर्सेस वापरायचे आहेत, कारण व्यावसायिक शिक्षणसुद्धा शिक्षणाचाच एक भाग आहे. बरोबर, आणि शिक्षणाचाच एक भाग असल्यामुळे तुम्हाला ह्या पॉईंटवर इथे तेच रिसोर्सेस पुन्हा रिपीट करावे लागतात. व्यावसायिक शिक्षण झाल्यानंतर आपण पुढे जातो, तो म्हणजे महत्त्वाचा मुद्दा आहे आरोग्य. बरोबर, आरोग्यामध्ये मानव संसाधन विकासाचा अतिशय मुख्य घटक म्हणून आरोग्याचा विचार केलेला आहे. ओके, आणि आरोग्याचा विचार जेव्हा केला जातो तेव्हा त्याची आकडेवारी, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चाललेले प्रयत्न, ओके, त्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेचे उद्देश, रचना आणि कार्यक्रम, भारताची आरोग्यविषयक धोरणं, योजना, महाराष्ट्राची आरोग्यविषयक योजना, धोरणा, यंत्रणा, ओके, शासनाची असलेली जबाबदारी आणि इतर, म्हणजे जननी बाल सुरक्षा योजना, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान यासारख्या योजना. ओके, आणि इथे योजनांची बऱ्यापैकी डिटेलमध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन रीड करावी लागते, आणि म्हणून आपले रिसोर्सेससुद्धा तितकेच ऑथेंटिक आणि प्रॉपर असले पाहिजेत. आणि म्हणून हेल्थ ह्या चॅप्टरचा जेव्हा तुम्ही अभ्यास कराल तेव्हा भारत सरकारची हेल्थ मिनिस्ट्रीची वेबसाईट आहे, पुन्हा त्या वेबसाईटवर जायचं, त्या वेबसाईटच्या डाउनलोड सेक्शनमध्ये जायचं. डाउनलोड सेक्शनमध्ये जिथे त्यांचे ॲन्युअल रिपोर्ट्स अपलोड केलेले असतात ते ॲन्युअल रिपोर्ट्स तुम्ही वाचू शकता. त्यानंतर ऑफकोर्स आरोग्याच्या मुद्द्याबद्दल योजना आणि लोकराज्यमध्ये सातत्याने आढावा घेतला जात असतो. ओके, आणि अधिकृत इन्फॉर्मेशन आहे त्यामुळे तुम्ही ट्रस्ट ठेवू शकता. न्यूजपेपर तुम्ही वाचू शकता. इकॉनॉमिक सर्वे ऑफ इंडिया आणि इकॉनॉमिक सर्वे ऑफ महाराष्ट्राचा जो आरोग्याचा चॅप्टर आहे हेल्थ, तो चॅप्टर जर तुम्ही वाचला तरीसुद्धा तुम्हाला फायदा होतो. इथे एक सोर्स मी मेन्शन नाही केला पण इथे तोंडी सांगतो, ते म्हणजे इंडिया इयरबुक जर तुमच्याकडे असेल हिंदीमध्ये किंवा इंग्रजीमध्ये, किंवा त्याची जर समरी तुमच्याकडे असेल, तर त्या इंडिया इयरबुकमध्ये सुद्धा हेल्थ नावाचा चॅप्टर आहे, आरोग्य नावाचा चॅप्टर आहे, त्याचा सुद्धा तुम्ही थोडक्यात रीडिंग करू शकता, जिथे तुम्हाला ही गोष्ट कळेल. आणि फक्त WHO ह्या गोष्टीसाठी मात्र विकिपीडिया स्वतंत्रपणे वापरा, कारण विकिपीडियामध्ये तुम्हाला WHOचं सगळं, म्हणजे त्याचे उद्देश, रचना, कार्य व कार्यक्रम, ओके, आणि जागतिक पातळीवर WHOने गेल्या 40-50 वर्षांपासून केलेले प्रयत्न ह्याची एक विस्तृत आकडेवारी मिळते, विस्तृत रचना मिळते, ज्याच्यामुळे आपला अभ्यास जो आहे तो अधिक चांगल्या प्रकारे परिणामकारक होतो आणि आपले मार्क्स लूज करण्याची शक्यता जी कमी होते. पुन्हा इथे काय करायचं आहे, बारकाईने वाचायचं आहे, आकडेवारी आहे तर ती नोंद करून ठेवायची आहे, आणि सातत्याने ह्याच्या वाचनासही स्वतःच्या भाषेमध्ये नोट्स निघणं आवश्यक आहे, कारण जोपर्यंत तुम्ही नोट्स काढणार नाही तोपर्यंत तुम्हाला हे सगळं जे आहे ते डोक्यात जाणार नाही, आणि नंतर मग तुम्हाला हे रटाळ वाटू लागणार, बोर वाटू लागणार. ओके, बट यू हॅव टू कीप ऑर यू हॅव टू कीप अ हॅबिट टू मेक नोट्स ऑफ युअर ओन. ओके, त्यामुळे स्वतःच्या शब्दात स्वतःच्या भाषांमध्ये कुठेही कसंही ऑडिओ नोट्स बनवा, व्हिडिओ नोट्स बनवा, किंवा पेन पेपर घेऊन नोट्स बनवा, किंवा स्वतःचा आवाज रेकॉर्ड करा, कसंही करा, पण ते जे तुम्ही वाचत आहात त्याचा पुरावा तुमच्याकडे असला पाहिजे की मी अमुक गोष्टही वाचलेली आहे आणि त्याचे रेफरन्सेस हे आहे. ओके, आरोग्यानंतर आपण जातो ग्रामीण विकास ह्या घटकाकडे. ऑफकोर्स, कारण भारतीय लोकसंख्येचा जवळपास 65% भाग जो आहे तो अजूनही ग्रामीण भागाशी केंद्रित आहे, आणि तिथे असलेली लोकसंख्या हे भारताचं सगळ्यात मोठं संसाधन म्हणून ओळखलं जातं. आणि ग्रामीण विकासाबद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा त्याच्या संदर्भात आपल्याला साहजिकच आहे पंचायत राज ह्या व्यवस्थेचाही अभ्यास करावा लागतो. त्यामुळे इथला हा पॉईंट जो आहे तो तुमच्या GS2 73 आणि 74 घटना दुरुस्ती या घटकासोबत जोडतो. ओके, आणि मग पंचायत राज व्यवस्था नेमकी काय आहे, त्यांचे अधिकार काय आहेत, ग्रामपंचायत आणि ग्रामविकासातील ग्रामपंचायतीची भूमिका काय आहे, भारतातील जमीन सुधारणा कार्यक्रम कोणकोणते आहेत, आणि ग्रामीण स्तरावर मानव संसाधनाचा विकास करण्यासाठी सरकारने कोणकोणत्या योजना राबवलेल्या आहेत, ह्याचा एक परामर्श आपल्याला घ्यावा लागतो. आणि हे जर तुम्हाला करायचं असेल तर पुन्हा
दोन पुस्तकं आहेत आपल्यासमोर, मानव संसाधन विकास बाय युनिक प्रकाशन आणि मानव संसाधन विकास बाय सिनर्जी प्रकाशन, हे थेअरीसाठी. आणि एक गोष्ट मी इथे तुम्हाला सजेस्ट करेन की जर ग्रामीण विकास जर हा घटक तुम्हाला चांगला करायचा असेल तर कुरुक्षेत्रसारखं मॅगझिन प्लीज वाचायला सुरुवात करा. कुरुक्षेत्र हे ग्रामीण भागाची माहिती देणारं किंवा ग्रामीण भागाचा एक सर्वांगीण दृष्टिकोन देणारं, भारत सरकारद्वारा प्रकाशित केलं जाणारं मॅगझिन आहे, जे मराठीमध्ये येत नाही अनफॉर्च्युनेटली. योजना येतं, कुरुक्षेत्र नाही आहे, पण कुरुक्षेत्र आपल्याकडे हिंदी आणि इंग्लिशमध्ये अवेलेबल आहे, तर त्याचा हिंदी अंक जो तुम्ही घेऊ शकता आणि त्यातून रेफर करू शकता. ओके, आणि ग्रामीण सक्षमीकरणाच्या प्रत्येक घटकावर दर महिन्याला कुरुक्षेत्राचा एक अंक येत असतो. अगेन पुन्हा किंमत 10 ते 20 रुपये इतकीच आहे. ओके, आणि अतिशय स्वस्त पण दर्जेदार असा हा संदर्भ साहित्य असल्यामुळे किंवा सोर्स असल्यामुळे तुम्ही ग्रामीण विकासासंदर्भात कुरुक्षेत्रासारखं जे मॅगझिन आहे ते सातत्याने वाचू शकता. किंवा महाराष्ट्राबद्दल जर वाचायचं असेल तर लोकराज्य बेस्ट मॅगझिन आहे. ओके, कारण लोकराज्यामध्ये सुद्धा बरेचसे घटक हे ग्रामीण महाराष्ट्राशी जोडून असतात आणि तिथेसुद्धा ग्रामीण विकासासाठी सरकारने केलेले सगळे प्रयत्न आणि त्याची ओव्हरऑल जी माहिती आहे ती दिलेली असते. ओके, त्यामुळे हे विषय तुमचे क्लिअर झाले पाहिजेत. आणि सोबत इकॉनॉमिक सर्वे ऑफ इंडिया आणि इकॉनॉमिक सर्वे ऑफ महाराष्ट्राची तुम्ही त्याला जोड देऊ शकता. बघा, इकॉनॉमिक सर्वेचा अभ्यास करताना एक गोष्ट लक्षात घ्या की सध्याचं वर्ष आणि आधीचं वर्ष ह्या दोन इकॉनॉमिक सर्वेला कम्पेअर करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे आता तुम्ही परीक्षा 2020 देणार आहात आणि 2020 तुमचं तुमचे मेन्स हे उशिरा असेल. ओके, आणि जर तुम्ही ह्या वर्षी मेन्स देणार आहात तर 2019 इकॉनॉमिक सर्वे आणि 2018 इकॉनॉमिक सर्वे ह्यांचं कम्पॅरिझन झालं पाहिजे ग्रामीण विकास ह्या चॅप्टरमधून. जर नेक्स्ट इयरला एक्झाम देणार असाल तर 2020 आणि 2019 ह्या दोन वर्षाचं कम्पॅरिझन झालं पाहिजे. म्हणजे काय, जे तुमचे रिसेंट 2 इयर्स आहेत, जे तुमचे रिसेंट 2 वर्ष आहेत, त्या 2 वर्षांची इथे तुलना झाली पाहिजे. आणि तुलना कशाची, तर कन्सेप्ट, फॅक्ट, डेटा आणि फिगर्स. बरोबर, स्पेशली डेटा आणि फिगर्स यांची तुलना होणं आवश्यक आहे. आणि ही ह्या असा जर तुलनात्मक अभ्यास जर तुम्ही केला आणि त्या तुलनात्मक अभ्यास करून जर तुम्ही त्याच्या स्वतःच्या भाषेतल्या नोट्स तयार करण्याचा प्रयत्न केला तर HRD सारखा सोपा विषय नाही मित्रांनो. फक्त अभ्यास करण्याची पद्धत आणि ॲटिट्यूड थोडासा बदलण्याची गरज असते. बरोबर, आणि जे हुशार लोकं आहेत, ओके बघा, MPSCची तयारी करणारा कुणीही हा जन्मजात हुशार नसतो, तो प्रयत्नांमधून चुकांमधून शिकत जातो आणि काही गोष्टी स्वतः डेव्हलप करतो, काही गोष्टी इतरांच्या पाहून डेव्हलप करतो, पण त्यातली जी योग्य मेथड आहे ती व्यक्ती स्वतः डेव्हलप करत असतो. आपल्याला करायचं काय आहे, तर हीच योग्य मेथड डेव्हलप करायची आहे ज्याच्याद्वारे आपण परीक्षेमध्ये जास्तीत जास्त चांगले मार्क्स मिळवू शकू आणि स्वतःची अंडरस्टँडिंग याच्यामधून थोडी वाढवू शकू. बरोबर, तर ग्रामीण विकास हा ह्या दृष्टीने आपण तयार करू शकतो. ग्रामीण विकास झाल्यानंतर आपण दुसऱ्या घटकाकडे वळतो, तो म्हणजे मानव हक्क हा घटक. मानव हक्क हा घटक थोडासा थिओरिटिकल आहे, जिथे आपल्याला जागतिक मानव हक्क प्रतिज्ञापत्राचा अभ्यास करावा लागतो. ओके, मग ह्युमन राईट्सची कन्सेप्ट काय आहे, त्याचे रिजनल, नॅशनल आणि इंटरनॅशनल इम्पॅक्ट काय आहेत आणि मानव हक्कांवर बाधा आणणाऱ्या कोणकोणत्या गोष्टी झालेल्या आहेत किंवा सुरू आहेत याचा आपल्याला थोडक्यात आढावा घ्यावा लागतो. ओके, आणि हे जर करायचं असेल तर एक उत्तम पुस्तक मार्केटमध्ये अवेलेबल आहे. हे पुस्तक मी स्वतः वाचलेलं आहे म्हणून सांगतो. इतरही चांगली पुस्तकं असतील जी तुमच्या माहितीमध्ये असतील, ती सगळी पुस्तकं पाहताना सिलॅबसमधल्या सगळ्या गोष्टी त्याच्यात आहे का हे पाहण्याचा प्रयत्न करा. आणि ते पुस्तक आहे मानव हक्क बाय युनिक. बरोबर, युनिक प्रकाशनाने प्रकाशित केलेलं हे पुस्तक तुम्हाला कुठेही सहज मिळेल. आणि प्लस मानव हक्क उल्लंघनासंदर्भातल्या ज्या काही गोष्टी आहेत किंवा त्यातली प्रॅक्टिकॅलिटी जी आहे ती पाहण्यासाठी तुम्ही न्यूजपेपरचं ॲनालिसिस करू शकता. बरोबर, आणि ह्या एका गोष्टीतून तुमचे हे 2.1 हा घटक जो आहे तो प्रिपेअर होतो. याच्यापेक्षा जास्त पलीकडे करण्याची काही आवश्यकता नाही. आणि थेअरी जास्त असल्यामुळे इथे गोष्टी लक्षात ठेवणं हेच मोठं चॅलेंज आहे. आणि लक्षात ठेवण्यासाठी त्याचं विश्लेषणात्मक वाचन करणे, ते सातत्याने रिवाइज करणं आवश्यक आहे. द मोर यू रिवाइज द मोर इट विल बी देअर इन युअर ब्रेन. ओके, सो जितना हो सके उतना रिवाइज करण्याची कोशिश करू. बरोबर, मग आपण पुढे जातो तिसरा घटक, तो म्हणजे सामाजिक क्षेत्र विकास. ओके, सोशल सेक्टर डेव्हलपमेंट. आता सामाजिक क्षेत्र विकासामध्ये इथे अनेक घटक एकाच वेळी दिलेले आहेत. बरोबर, इथे आपल्याला बालविकासही अभ्यासायचा आहे, इथे महिला विकासही अभ्यासायचा आहे, युवकांचा विकासही आपल्या सिलॅबसमध्ये आहे, आदिवासी विकास आणि त्याच्या समस्यासुद्धा आहेत, सामाजिकदृष्ट्या वंचित वर्गाचा विकास आहे, SC ST NT OBC त्यांच्याशी असलेल्या सगळ्या समस्या आणि त्या विकासाच्या आराखड्यामध्येही असलेले सगळ्या अडचणी. ओके, त्यानंतर वयोवृद्ध लोकांचं कल्याण, ओल्ड एज पीपल, त्यांच्या समस्या काय आहेत.
ओके, कामगार कल्याणासाठी सरकारने काय काय धोरणं राबवलेली आहेत, त्यानंतर विकलांग व्यक्ती ज्यांना आपण आता दिव्यांग म्हणतो, ह्या दिव्यांग व्यक्तींचं कल्याण करण्यासाठी सरकारने काय काय उपाययोजना राबवलेल्या आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकांचं पुनर्वसन, ते हे विकास प्रकल्प किंवा नैसर्गिक आपत्ती यांच्यामुळे जे लोक बाधित होतात त्यांचं रिहॅबिलिटेशन करणं. ओके, हा ओव्हरऑल जर आपण चॅप्टर बघितलं मित्रांनो, तर दिस इज दी मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर इन आर ॲडमिनिस्ट्रेशन ऑल्सो. बरोबर, केवळ राज्यसेवेची तयारी करताना तुम्ही ज्या प्रशासनामध्ये जाण्याचं स्वप्न बघत आहात, त्या प्रशासनामध्ये 100% गोष्टी तुमच्या ह्याच 8 ते 10 गोष्टींशी कनेक्टेड आहेत. का? कारण हे सगळे मुद्दे म्हणजे आपला समाज आहे. ओके, आणि हा समाज आपल्याला ओळखणं अतिशय आवश्यक आहे, तरच आणि तरच ह्या समाजातील समस्यांना आपण आपल्या कृतीतून उत्तरं देऊ शकतो. आणि म्हणून हा तिसरा घटक खूप लेंदी होतो जेव्हा आपण अभ्यासाला जातो, आणि हा जर लेंदी घटक असेल तर ह्याचा आटोपशीर पद्धतीने मोजक्या रेफरन्सेसमधून अभ्यास करणं आवश्यक आहे. ओके, आणि ह्याचा अभ्यास तुम्ही कुठून कराल? कुठेही जाऊ नका, फक्त एकच महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, ते म्हणजे हे जे तुमच्या स्क्रीनवर समोर दिसत आहेत ते रेफरन्सेस वाचण्याचा प्रयत्न करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंडिया एअरबुक, कारण इंडिया एअरबुकमध्ये ह्या सगळ्या सेक्टर्सवर वेगळे चॅप्टर्स आहेत जे तुम्ही तुमच्या कन्व्हिनियन्सप्रमाणे वाचू शकता. त्यानंतर मिनिस्ट्री ऑफ यूथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स, मिनिस्ट्री ऑफ वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट, मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर्स, मिनिस्ट्री ऑफ मायनॉरिटी अफेअर्स, मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस, ह्या सगळ्या मिनिस्ट्रीच्या वेबसाईटला भेट देण्याचा प्रयत्न करा, आणि त्यांच्या डाउनलोड सेक्शनमध्ये जाऊन त्यांचे ॲन्युअल रिपोर्ट्स आणि ॲनालिसिस वाचण्याचा प्रयत्न करा, जे हिंदी आणि इंग्लिश या दोन्ही भाषांमध्ये अवेलेबल आहेत. जर तुम्ही इंग्लिशसोबत कम्फर्टेबल असाल तर हरकत नाही, आणि इंग्लिशसोबत कम्फर्टेबल नसाल तर हिंदीमधूनही तुम्ही ते ॲनालिसिस वाचू शकता. पण दर्जेदार आहे, थेट सरकारी टेबलावरून आलेलं आहे, आणि जे काही बरं वाईट जे आहे ते सगळं आपल्याला इथे अधिकृतपणे पाहायला मिळतं. त्यामुळे इतर रेफरन्सेसचा वापर न करता तुम्ही जर ह्या गोष्टीशी चिकटून राहिलात आणि इथे थोडंसं डिजिटल स्टडी जर तुम्ही करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला इथे फायदा होईल. आणि इथे काय करायचं आहे तर स्पेशली ज्या रिसेंट स्कीम्स आहेत, सरकारी योजना ज्या आहेत, त्या योजना आणि योजनांच्या व्यतिरिक्त सरकारी क्षेत्राने उचललेली काही अग्रक्रमाची पावलं ह्याची आपल्याला नोंद ठेवायची आहे. आणि इथे आपल्याला स्कीम्स भरपूर पाहायला मिळतात. साधारणपणे जर आपण विचार करायचा म्हटला तर 70 ते 80 योजना आपल्या ह्याच घटकांमधून निघतात. ओके, आणि ह्या 70 ते 80 योजनांची मोजक्या शब्दांमध्ये नोंद आपल्याकडे असली पाहिजे. मी असं नाही म्हणत की प्रत्येक योजना तोंडपाठ हवी. ओके, तसं माझा म्हणण्याचा अर्थ नाही आहे, पण योजना तुम्हाला माहीत असायला हवी, म्हणजे तुमचा सब्जेक्टिव्ह कॉमन सेन्स डेव्हलप व्हायला हवा. ओके, आणि मी गेल्या लेक्चरमध्ये सुद्धा बोललो होतो, जे जर तुम्हाला आठवत असेल, की आपलं चॅलेंज काय आहे, गोष्टी लक्षात ठेवणं, तोंडपाठ करणं हे आपलं चॅलेंज नाही. आपलं चॅलेंज आहे सब्जेक्टिव्ह कॉमन सेन्स डेव्हलप करणं, कारण हा कॉमन सेन्स आपल्याला पेपरमध्ये प्रश्नांची उत्तरं सोडवताना खूप कामाला येत असतो. कारण वाचलेलं सगळं आपल्याला पेपरमध्ये आठवत नाही, पण कॉमन सेन्सिकली आपण बऱ्याच प्रश्नांची उत्तरं देऊन जातो जी बरोबरच असतात. ओके, आणि ह्या कॉमन सेन्स डेव्हलप करण्यासाठी ह्या सगळ्या रिसोर्सेसला आपल्याला भेट दिली गेलीच पाहिजे. याला तुम्ही योजना, लोकराज्य आणि कुरुक्षेत्राची जोड दिली तर अति उत्तम. ओके, बघा, अतिशय स्वस्तातले रिसोर्सेस आहेत. 10-20 रुपये किंवा 30 रुपये महिन्याला खर्च करणं म्हणजे काहीच नाही. ओके, 50-50, 100-100 रुपयाची मॅगझिन्स वाचण्यापेक्षा आणि कोणीतरी तुमच्यासमोर जे रेडीमेड दिलेलं आहे ते वाचण्यापेक्षा स्वतः मेहनत करून काढलेल्या नोट्स आणि स्वतः मेहनत करून वाचलेलं ऑथेंटिक रिसोर्स हे तुम्हाला नेहमीच मदत करतं, जर तुम्ही सेल्फ स्टडी करत असाल तर. ओके, आणि ह्या घटकासाठी मी स्पेशली रिक्वेस्ट करेन की रेडीमेड घटकांच्या पाठी लागू नका. त्याच्याने तुम्हाला तात्पुरतं समाधान मिळेल, विषय समजणार नाही, गोष्ट कळणार नाही, आणि जेव्हा तुम्हाला गोष्ट कळणार नाही तेव्हा मित्रांनो दुर्दैवाने पेपरमध्ये उत्तर देता येणार नाही. ओके, आणि पेपरमध्ये उत्तरं देता येणार नाही, तुमचे मार्क्स खाली येतील, स्कोर कमी होईल, आणि इंटरव्ह्यूला मग तुम्ही जाऊ शकणार नाही. ओके, सो बेटर आहे की आपण स्वतःपासूनच याची तयारी करायला सुरुवात करावी आणि रेडीमेड रिसोर्सेसला बाजूला ठेवून जे ऑथेंटिक रिसोर्सेस आहेत त्याच्यातून आपण स्टडी करायला सुरुवात करावी आणि स्वतःच्या रेफरन्स नोट्स बनवण्याचा प्रयत्न करावा. तर हा झाला घटक क्रमांक 3, सामाजिक क्षेत्र विकास तुम्ही ह्या रिसोर्सेसमधून करू शकता. ओके, पुढचा घटक आहे ज्या काही संघटना आपल्या सिलॅबसमध्ये दिलेल्या आहेत, आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक संघटना, त्याच्यामध्ये युनायटेड नेशन्स आहे, UNCTAD आहे, UNDP आहे, ICJ आहे, ILO आहे, युनेसेफ, युनेस्को, UNCHR, युरोपियन युनियन, ॲपेक, एशियान, ओपेक, OU, सार्क, नाम, राष्ट्रकुल, ह्या सगळ्या संघटनांसाठी काही करायचं नाही आहे. सरळ गुगल ओपन करायचं आहे आणि विकिपीडियामध्ये ह्या प्रत्येक संघटनेचं नाव टाकायचं आहे आणि तुमच्या समोर जी इन्फॉर्मेशन येते आहे ती वाचायची. आणि विकिपीडिया आता मराठी भाषेतही उपलब्ध आहे, त्यामुळे मराठीमधूनही तुम्हाला विकिपीडियामध्ये उत्तम माहिती मिळू शकते. आणि प्लस ह्याला जोड द्यायची आहे करंट अफेअर्सची.
ओके मग संघटना कोणती, त्यांच्या वार्षिक बैठका, त्यांचे जे ट्रिटीज आहेत, करार, मदार, त्या करारामध्ये असलेली भारताची भूमिका, हा सगळा तुमच्या चालू घडामोडींचा भाग येतो, जो तुमचा कुठून क्लिअर होईल, ऑफकोर्स न्यूजपेपर रिडिंगमधून कवर होईल. ओके, त्यामुळे करंट अफेअर्सची जोड इथे द्यायची आहे. आणि ज्या ज्या संघटनांची नावं तुमच्यासमोर स्क्रीनवर दिसत आहेत, त्या संघटनांची नावं गुगलवर अशीच्या अशी टाईप करायची आहेत, आणि त्याचं विकिपीडियाचं पेज ओपन करून हिंदीमध्ये, इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये, जी लँग्वेज तुम्हाला कम्फर्टेबल आहे त्या लँग्वेजमध्ये तुम्ही ते वाचू शकता. ओके ओके, फार कुठे जायचं नाही आहे. आणि मुकेश अंबानी दादांच्या कृपेमुळे आपल्या सगळ्यांकडे आता स्वस्तातलं चांगलं इंटरनेट अव्हेलेबल आहे, त्यामुळे त्याचा स्वतःच्या अभ्यासासाठी थोडासा चांगला वापर करण्याचा प्रयत्न करा, तुमचे कष्ट कमी होतील. ओके, पाचवा मुद्दा जो आहे तो ग्राहक संरक्षण कायद्याचा आहे. आणि ग्राहक संरक्षण कायदा हा आपला थोडासा लॉशी कनेक्टेड असलेला भाग आहे. इथे कन्झ्युमर रिसोर्स आणि कन्झ्युमर प्रोटेक्शनसाठी आपल्याला काही गोष्टी अभ्यासाव्या लागतात. आणि ग्राहक हा सुद्धा मनुष्य आहे, आणि मनुष्याचं सुद्धा हितसंबंधाचं रक्षण करणं हे कर्तव्य आहे, म्हणून हा ह्युमन राईट्सच्या सेक्शनमध्ये पार्ट टाकण्यात आलेला आहे. आणि जर तुम्हाला हे करायचं असेल किंवा हा वाचायचा, हा मुद्दा कुठून वाचायचा असा प्रश्न असेल, तर भारतीय संविधान व भारतीय राजकारण भाग 2 हे युनिक प्रकाशनाचं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये ग्राहक संरक्षण कायद्याचं विस्तृत विवरण दिलेलं आहे, त्यामुळे त्याचे रेलेवंट चॅप्टर तुम्ही वाचू शकता. आणि त्या रेलेवंट चॅप्टरला वाचून तुम्ही त्या नोट्स इथे कनेक्ट करू शकता, सेम टू सेम आहे, दुसरं तुम्हाला काही करण्याचं गरज नाही आहे. आणि फक्त जर संसदेमध्ये ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये जर काही बदल झाले किंवा काही दुरुस्त्या पारित करण्यात आल्या, तर त्याची फक्त नोंद ठेवा. ओके, किंवा ग्राहक संरक्षण कायद्याच्या संदर्भात जर सर्वोच्च न्यायालयाने काही मत व्यक्त केलं असेल, तर ते फक्त न्यूजपेपरमधून कलेक्ट करण्याचा प्रयत्न करा. बाकी थिओरिटिकल पार्ट तुमचा ह्या पुस्तकामध्ये तुम्हाला जसाच्या तसा दिलेला आहे, तेच फक्त तुम्हाला वाचायचं आहे. ओके, आणि आपण शेवटच्या घटकाकडे वळतो, ते म्हणजे मूल्य आणि नीतीतत्व, बरोबर, एथिक्स अँड व्हॅल्यूज. ओके, आता एथिक्स अँड व्हॅल्यूजमध्ये काय आहे, कुटुंब, धर्म, शिक्षण, प्रसारमाध्यमं इत्यादी औपचारिक व अनौपचारिक संस्थांमार्फत जी सामाजिक मानकं आहेत, मूल्य आहेत, नीतीतत्व आहेत, त्यांची जोपासना करणं. ओके, आता हा मुद्दा कुठून वाचायचा हा एक मोठा प्रश्न आहे. याच्यासाठी तुम्ही एथिक्स आणि इंटेग्रिटी आणि व्हॅल्यूचे UPSC काही नोट्स वाचू शकता. ओके, पण ते खूप इलॅबरेटिव्ह असतात आणि तितकं आपल्यासाठी महत्त्वाचं नाही आहे, कारण UPSCला एथिक्स इंटेग्रिटीचा वेगळा पेपर आहे आणि आपल्याकडे एका पेपरचा एक छोटासा घटक आहे, त्यामुळे त्याचं रिलेव्हन्स लागत नाही. ठीक आहे, पण ह्याच्यासाठी एक सर्वोत्तम साहित्य आपल्याकडे उपलब्ध आहे. ओके, ते म्हणजे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचं सेकंड इयर BAचं पुस्तक आहे. सेकंड इयर BAमध्ये सोशल सायन्स ह्या सेक्शनमध्ये भारतीय समाज नावाचं हे पुस्तक आहे. ओके, ह्या पुस्तकातील जर पहिलं युनिट तुम्ही पाहिलं, तर ते कुटुंब, धर्म, शिक्षण, संस्था ह्या संदर्भातील भाष्य करतं आणि त्याच्या माध्यमातून नीती आणि मूल्यांची जोपासना कशी होते ह्याच्याबद्दल त्याच्यामध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, त्यामुळे YCMU सेकंड इयर BA अभ्यासक्रमाचं भारतीय समाज ह्या पुस्तकातलं पहिलं युनिट आणि थोडंफार अवांतर वाचन कुठलं, तर जनरली शनिवार आणि रविवारच्या वृत्तपत्रांमध्ये जे वैचारिक लेख येतात त्या लेखांचं वाचन जर तुम्ही करत राहिलात, तर हा मुद्दासुद्धा कॉमन सेन्सिकल आहे, खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला याची उत्तरं देता येतात. MPSCने आतापर्यंत ह्या घटकावर जास्त प्रश्न विचारलेले नाही आहेत, पण याचा अर्थ असा नाही आहे की MPSC याच्यापुढे ह्या घटकावर प्रश्न विचारणार नाही. ओके, आणि जिथे 0.5, 0.2, 0.3 मार्काने एकाचं रँकिंग जातं, तिथे ह्या मुद्द्यावर जर 2 ते 3 प्रश्न जरी आले तरी खूप मोठा गेम याच्यामुळे चेंज होऊ शकतो. ओके, आणि विषय अतिशय छोटा आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला एका पुस्तकातील एका युनिटबद्दलच सांगतो आहे. फार याच्यामध्ये तुम्ही वाचन करण्याचा प्रयत्न करू नका, जेवढं रिसोर्स फक्त वाचा, दिस इज कम्प्लीट अँड ऑथेंटिक रिसोर्स. ओके, जर तुम्हाला हे पुस्तक कुठून मिळवायचं अशी शंका असेल, तर गुगलवर YCMU सगळ्या पुस्तकांची ड्राईव्हची लिंक अपलोड केलेली आहे. ओके, ती तुम्ही थोडं तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला मिळेल, नाही मिळाली तर ह्या व्हिडिओच्या कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मला विचारा, मी तुमच्यासोबत ती तिथे शेअर करेन. ओके, पण एवढं फक्त तुम्ही इथून वाचू शकता. सो लास्ट शेवटच्या सेक्शनकडे आपण येऊ की सामान्य अध्ययन 3 अभ्यासामध्ये आणखी कुठकुठले घटक आहेत ज्याचा आपल्याला मदत होऊ शकते किंवा चांगला वापर होऊ शकतो. सो फॉलोइंग आर द थिंग्स ज्याचा तुम्हाला GS3 पेपरमध्ये प्रिपरेशनमध्ये चांगला फायदा होऊ शकतो, ते म्हणजे ऑफकोर्स फॉर बेसिक रिडिंग विषयाला सुरुवात करण्याआधी 9वी आणि 10वीचं NCERT ज्योग्राफी जर तुम्ही वाचलं, जे ह्युमन ज्योग्राफीबद्दल भाष्य करतं, हे बेसिक रिडिंगसाठी वाचा. ज्याच्याने म्हणजे ऑफकोर्स मॅन्डेटरी नाही आहे, वेळ असेल तर वाचा, नाहीतर नाही वाचलं तरी चालेल. ओके, फॉर बेसिक रिडिंग तुम्ही ते वाचू शकता. त्यानंतर ऑफकोर्स जे सोशल टॉपिक्स आहे, सोशल टॉपिक्सवर राज्यसभा टेलिव्हिजनच्या डिबेट्स तुम्ही पाहू शकता तुमची स्वतःची समज वाढवण्यासाठी.
त्यानंतर लोकसत्ता किंवा मटा यापैकी एक वृत्तपत्र आणि द हिंदू किंवा इंडियन एक्सप्रेस यापैकी एक वृत्तपत्र नियमितपणे वाचण्याचा प्रयत्न करा. आर्थिक पाणी अहवाल भारत आणि महाराष्ट्र अतिशय महत्त्वाचा आहे, ह्याच्याशिवाय तुमचा HRD चा अभ्यास पूर्ण होऊच शकत नाही. त्यानंतर योजना, कुरुक्षेत्र आणि लोकराज्यचं नियमित वाचन तुम्हाला सब्जेक्टिव्ह अंडरस्टँडिंग वाढवण्यासाठी हे महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात शेवटचं आणि महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या नोट्स बनवणे, ह्याला पर्याय नाही मित्रांनो. तुम्ही कसंही बनवा पण स्वतःच्या नोट्स ह्या बनवल्या गेल्याच पाहिजेत, कारण त्याच्याशिवाय तुमच्या अभ्यासाला परिपूर्णता येत नाही. ठीक आहे मित्रांनो, तर दीज आर द थिंग्स विच विल बी हेल्पफुल इन युअर स्टडीज जर तुम्ही GS3 ची प्रिपरेशन करायला जाणार असाल. ओके, सो थँक्यू सो मच विद्यार्थी मित्रांनो. आय एम शुअर की तुम्ही हे सेशन पूर्णपणे पाहिलं असेल. आय नो की थोडं लेंदी झालं, ओके, पण हा विषय महत्त्वाचा आहे आणि ह्या विषयासंदर्भात एवढं इलॅबोरेटिव्ह गायडन्स दुर्दैवाने YouTube सारख्या प्लॅटफॉर्मवर दुसरीकडे कुठे उपलब्ध नाही आहे. ओके, आणि प्रत्येक घटकाचा अभ्यास कुठल्या रिसोर्सेसमधून करावा हे शोधण्यासाठी आमच्या टीमने बरीच मेहनत केलेली आहे. फक्त ही मेहनत तुम्हाला फायदेशीर आहे की नाही ते आमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खरंच धन्यवाद. आणि EMPSC मंत्राच्या चॅनलला उत्तरोत्तर तुम्ही जो प्रतिसाद देत आहात त्या प्रतिसादाबद्दल सुद्धा पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद मित्रांनो. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज ह्या व्हिडिओला एक मोठा लाईक द्या. ओके, तुमच्या ज्या काही शंका आहेत, मतं आहेत, मतांतरं आहेत, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सगळं काही आम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सांगू शकता. आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रमैत्रिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे EMPSC मित्र हे चॅनल सबस्क्राईब करा. इथे सातत्याने आम्ही नवनवीन कंटेंट तुमच्यापर्यंत घेऊन येत आहोत. तर मित्रांनो, पुढच्या वेळी आज आपण इथे थांबूया. पुढच्या वेळी आणखी एका सेशनमध्ये आपण आणखी नवीन विषयाची तयारी कशी करावी ह्या संदर्भात भेटू. तोपर्यंत अभ्यास करत राहा, सिलेक्टिव्ह राहा, स्टडी करत राहा आणि रेफरन्स मटेरियलवर थोडंसं नियंत्रण ठेवा आणि सिलॅबससोबत अभ्यास करत राहा. ओके, आपण इथे थांबू मित्रांनो. नेक्स्ट सेशनमध्ये पुन्हा एकदा नवीन सब्जेक्टबद्दल डिस्कस करू. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर अँड